सायली का रडतेस बाळा? मॅडम, माझी होमवर्कची वही घरीच राहिली, तुम्ही मला आता रागवाल. ठीक आहे सायली, रडू नकोस. उद्या येताना आठवणीने होमवर्कची वही घेऊन ये, उद्या मी तुझा होमवर्क पाहीन. आज आपण वाईल्ड अॅनिमल पाहणार आहोत, लक्ष द्या. एलिफंट, लायन, टायगर, डियर, फॉक्स, डियर. नमस्कार बालमित्रांनो, कशा आहात तुम्ही? अभ्यास करता की नाही? अभ्यास करताना काय काय वस्तू आपण वापरतो आपल्या सोबत? वही लिहायला, पेन्सिल, चित्र काढायला, आपली डिझाईन आखायला, आणि चुकलं तरी आपण कोडर वापरतो की नाही? आणि पेन्सिलचा टोप घेतल्यानंतर शार्पनर देखील वापरतो आपण, परत दिला पुढचं साधन आपण मागवतो, कारण आपण बॉर्डर राखतो, वही सगळं लिहितो. पुढचं साधन आहे कॅल्क्युलेटर, त्याच्यामध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, चित्र घेण्याचं सगळं गोष्टी आपण चढवतो. ठीक आहे, साधारण भरपूर वापर करा, अभ्यास करा, शिका. सगळ्यांना ऑल द बेस्ट. वी लर्न वाइल्ड एनिमल, इट्स लायन, इट्स टायगर, इट्स एलिफंट, एंड इट्स चीता. हॉर्स, हॉर्स म्हणजे घोडा. कॅट, कॅट म्हणजे मांजर. एलिफंट, एलिफंट म्हणजे हत्ती. काऊ, काऊ म्हणजे गाय. डॉग, डॉग म्हणजे कुत्रा. Yes, ma'am. See the wild animals. This is lion. This is zebra. See, this is elephant. This is the tiger. नमस्कार मित्रांनो, आज आपण या सेशन मध्ये प्राण्यांविषयी माहिती घेणार आहोत. प्रथम प्राणी आहे वाघ. वाघ म्हणजे टायगर. दुसरा प्राणी आहे डियर. डियर म्हणजे हरीण. तिसरा प्राणी आहे लायन. लायन म्हणजे सिंह. धन्यवाद. आजकल कुछ नहीं करने के लिए नहीं रहा मैं. सुनने में आया है कि लड़की उसी घर से बीमार हो गई और उसके साथ साथ पूरे परिवार वाले भी बीमार हो गए. बेचारे. हाँ हाँ, मेरी सुनने में ऐसा ही आया है. अब हम भी क्या कर सकते हैं? सच बात है. प्रदीप पडवाळ सरांचा ऑनलाईन क्लास सुरू आहे, तर तुम्हाला काही माहिती आहे का मुलांनो? आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. हो पप्पा, मी पण ऐकलं आहे. पप्पा सुनीच्या मम्मी पप्पाने पण क्लास लावलेला आहे. ते दोघं ना तिथे छान छान कार्टून बनवताना आमच्याशी बोलतच नाहीत.
तुम्ही पण लावा पप्पा हा क्लास. अरे मम्मीशी बोलून घेतो, आम्ही दोघं क्लास लावून घेतो आणि तुम्हाला पण कार्टून शिकवतो. बऱ्याच शिक्षकांनी प्रदीप पडवाळ सरांचा ऑनलाईन क्लास लावून घेतलेला आहे. ते शिक्षक कार्टून बनवतात, स्टिकर बनवतात, लोगो बनवतात, स्वतःचा ब्लॉग बनवतात, त्याच्यामुळे तंत्रस्नेही होत आहेत. आणि आपण का बरं दुसऱ्याकडे जायचं? मम्मीशी बोलतो आणि मम्मी आणि मी दोघं ऑनलाईन क्लास लावून घेतो, मग कार्टून कसे बनवायचे ते शिकतो आणि मग तुम्हाला पण कार्टून कसे बनवायचे ते शिकवेन. मग जातो मम्मीकडे, मी मम्मीला विचारतो. मी सगळं ऐकून घेतलं तुमचं. मी तेच सांगत होती की प्रदीप पडवाळ सरांचं मी पण नाव ऐकलेलं आहे. ते लोगो बनवतात, स्टिकर कसे बनवायचे ते शिकवतात, ब्लॉग बनवतात, त्याच्यामुळे आपण तंत्रज्ञ येऊ, आपली शाळा आपण प्रगत करू, डिजिटल करू. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे शहरासह जिल्ह्यात 2 दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र अभ्यासात समाधान नाही होईल का? नाही बाबा, मला नको. बाबा मला ड्रॉइंग वही आणि कला सांगा. बघा मुलांनो, टीव्ही बघताय ना, काय सांगताय? कोरोनामुळे तुम्ही घराच्या बाहेर अजिबात पडायचं नाही. आम्हाला शाळेला पण सुट्टी आहे. आम्ही घरात खेळू, खेळाबरोबर आम्ही अभ्यासही करू, तसेच गोष्टींची पुस्तकेही वाचू. तुम्ही इंटेलिजन्स करायचे. मी उच्च ठाणे गेले होते. जय जय रघुवीर समर्थ. मला मराठी शिकवण्यात